हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं परिनूस ऑल ॲक्टिव्हिटीमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण चॉकलेट 3 फ्लेवरचा चॉकलेट ब्रेड केक बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया. ते मी ब्रेड्स घेतले आहेत. हे ब्रेड मी सर्कलमध्ये कट करून घेतलं आहे. फर्स्ट मी त्याला सोक केलं आहे. फर्स्ट लेअरवर जॅम टाकायचं आहे आपल्याला. ते पाणी मी जे मी सोक करायला पाणी घेतली आहे त्याच्यात मी गनाश टाकला होता थोडा. त्याच्यावर मी पाणी टाकलं आहे थोडंसं आणि मग त्याला सोकिंगसाठी बनवलं आहे. तर फर्स्ट लेअरमध्ये आपण जॅम टाकला. सेकंड लेअरमध्ये आपण प्युअर चॉकलेट गनाश टाकणार आहोत. तर ते छान आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. नंतर आपण जाते आपली थर्ड लेअर. तर थर्ड लेअर म्हटल्यावर परत आपण त्याला सोक करून घ्यायचं. हा एकदम मिनी केक आहे, म्हणजे तुम्ही कधी पण बनवू शकता. पेस्ट्री असं म्हणून पण तुम्ही बनवू शकता. तर हे पायनॅपल क्रश टाकलं आहे. तुम्ही कुठला पण क्रश टाकू शकता, मँगो क्रश, ब्लूबेरी क्रश, तुमच्यावर आहे. तर मी परत फोर्थ लेअर टाकलं आहे, ते सोक केलं आहे बघू शकता तुम्ही. आणि मग नंतर जाणार आहे माझा प्युअर गनाश. सवरती आपण लावा केक म्हणून पण तुम्ही ट्राय करू शकता. असाच मोठा केक बनवून लावा केक पण ट्राय करू शकता. तर मी परत ह्याच्यावरून टाकते. बघू शकता तुम्ही किती चॉकलेटी झालं आहे. खायला एकदम यम्मी लागतं. नंतर मग मी नोझल घेतला आहे. त्या नोझलने मी मस्त असा फ्लावर काढते आहे थोडासा. हा गनाश जो मी फ्लावर काढते ते गनाश आपल्याला एक ते 10 मिनटं आपल्याला ते गनाश फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे हे गनाश मी 12 दिवसा पहिले बनवून घेतलं होतं. त्याचंच मी वरचा फ्लावर बनवला आहे. तर तुम्ही बघू शकता लक्ष्मी. आणि आपण त्याला पेस्ट्री पण म्हणू शकतो. केक रेडी झालेला आहे. मी त्याच्यावरती जे मी चॉकलेट चिप्स लावले आहेत त्याचंच क्रश करून मी एका साईडून टाकते. वाव, खूप अमेझिंग दिसतो आहे ना. खायला पण तेवढाच अमेझिंग लागतो जेवढा तो दिसतो आहे. वाव, त्या चॉपस्टिक्समुळे एकदम लुक येतो, ॲट्रॅक्टिव्ह दिसू दे म्हणून मी ते चॉपस्टिक लावलेत. तुम्ही नाही लावलं तरी चालेल. आता मी याला कट करून दाखवते तुम्हाला. बघू शकता तुम्ही ह्याची लेअर्स तर बघा किती सुंदर आलेत. अशाच यम्मी आणि टेस्टी रेसिपींसाठी परिन्यूज ऑन ॲक्टिव्हिटी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं बेल आयकन ऑन ठेवा म्हणजे तुम्हाला आमचे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. तर कसा वाटला केक प्लीज कमेंट करून सांगा. आणि अशाच झणझणीत आणि यमी यमी रेसिपीजसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.